जगामध्ये अशी अनेक मंडळी असतात की ज्या मंडळींना फक्त स्वतःचा आनंद आणि स्वतःचं सुख याच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नसतं आणि आपल्यामुळे कोणाचं तरी नुकसान होतंय, कोणाला तरी दुःख होतंय, कोणाचं तरी वाटोळ होतंय, या गोष्टींचं काहीही देणं घेणं या लोकांना नसतात. आणि अशी अप्पलपोटी माणसं या जगामध्ये भरपूर आहेत आणि आजची स्टोरी अशाच एका अप्पलपोटी माणसाची आहे. आजची स्टोरी पाहण्याच्या अगोदर उद्या आपला जो व्हिडिओ येणार आहे तो कोपरेरच्या घटनेवरती असणार आहे. आता ती घटना मी स्टोरी म्हणून सांगितली नाही तर थोडेसे फॅक्ट टाकण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तर उद्याचा व्हिडिओ रात्री 8:30 अवश्य पहा. आणि आज आपल्याला जायचं आहे गुजरातला. गुजरातमधलं पाटण नावाचं ठिकाण आहे, त्याच्यामध्ये एक गाव येतं बालवा गाव. त्या बालवा गावामध्ये प्रकाश पांचाळ नावाचा एक तरुण राहतो आणि त्याचं लग्न हे खिमाना गावातील भिकीबेन नावाच्या एका तरुणीबरोबरती झालं. लग्न झालं, सुखानं संसार सुरू झाला. पण हा जो प्रकाश आहे त्या प्रकाशचं म्हणजे अत्यंत स्वार्थी माणूस होता तो. आणि त्या प्रकाशने त्या बायकोवरती सारखा दबाव आणायला सुरुवात केली. पैसे आण किंवा हुंडा नाही दिलेला मग हुंडा दे, आणि त्या पैशासाठी त्या बायकोचा छळ करायला त्यानं सुरुवात केली. आता सुरुवातीला नवी नवरी होती, तिनं ते सगळं सहन केलं. पण हळूहळू ते सहनशील त्या पलीकडे गेल्यानंतर मात्र तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं, माहेरच्या लोकांना सांगितलं. पण माहेरच्या लोकांनी सुद्धा तिला सांगितलं, म्हटलं की आता तुम्ही पतीपत्नी आहात, थोडंसं समजून घे किंवा नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे थोडंसं एकमेकांना समजून घ्या. तर हे सगळं आईवडील समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण हा जो प्रकाश आहे तो प्रकाश काही सुधारण्याचं नाव घेत नव्हता. पण ती बायको मात्र अत्यंत ॲडजस्टमेंट करून तो संसाराचा गाडा कसा तरी ओढत होती. त्यानंतर मग आता साधारण लग्नाला 1.5 वर्ष झालं आणि तिला एक मुलगा झाला. मुलगा हळूहळू मोठा, तो मुलगा सुद्धा 1 वर्षाचा झाला. म्हणजे आता त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये असणारा वाद, असणारी भांडणं थांबली जात नव्हती. आणि हे सगळं म्हणजे अगदी एकदम असं खालच्या पातळीवरती त्यांची वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली. आणि तो दिवस उजाडला 6 फेब्रुवारी 2005. घरामध्ये अत्यंत जोराजोराची भांडणं झाली. छोटंसं बाळ घरात आहे, 1.5 वर्षाचं बाळ घरात आहे आणि त्याच्यासमोर भांडणं झाली. आणि रागारागाने ही जी भिकीबेन आहे ती पाठीमागच्या बाजूला गेली, घराच्या पाठीमागच्या बाजूला गेली. आणि त्या ठिकाणी आता पूर्वीच्या आता कसं आता या काळात पेट्रोलचं जरा जास्तच वाढलं आहे, पण पूर्वी रॉकेल असायचं. तिनं काय केलं, त्या स्टोमधलं रॉकेल काढलं, बाटलीमध्ये घेतलं, पाठीमागच्या परसदारी गेली, मागच्या बाजूला दरवाजा बंद केला आणि अंगावरती रॉकेल ओतून घेतलं आणि स्वतःला पेटून घेतलं आणि ती जळून गेली. आता पाठीमागं उडणारे म्हणजे ते आगीचा भडका आणि ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या, आजूबाजूच्या लोकांना कळलं, नवऱ्यानं बघितलं, नवराही धावत आला आणि बघितलं तर ती मरून पडलेली आहे, तिचा पार कोळसा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तिचे आईवडील आले, मग तिचे आईवडील लारडाओरडा करायला लागले, पोलिसांना बोलवलं, पोलीस आले, पोलिसांनी पाहिलं. त्यानंतर मग ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आणि नंतर पोस्टमॉर्टम पाठवून ती बॉडी पुन्हा माघारी आली. आता तिचे अंत्यसंस्कार करायचे, तिथंही तिच्या आईवडिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली की यांनीच आमच्या मुलीला मारलंय अशा पद्धतीनं, किंवा ह्याच्यामुळेच ती गेलेली आहे, हा सारखा त्रास द्यायचा, ह्यानीच भांडण केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि काय झालं माहिती आहे का, ते छोटंसं जे बाळ होतं त्या बाळाकडे बघून ह्यांनी सांगितलं की आता आम्ही पोलिसांच्याकडे तर जात नाही, म्हणजे पोलिसांना जास्त दबाव आणत नाही. आणि पोलिसांनी पोस्टमॉर्टम वगैरे केलं होतं ते, पण म्हटलं आम्ही काय जास्त, कारण ते बाळ आहे घरामध्ये आणि त्या बाळ मग तू पण पोलीस स्टेशनमध्ये गेला तर मात्र त्या बाळाचे हाल होतील म्हणून त्याला फक्त पोलीस स्टेशनला म्हणजे पोलिसात तुरुंगात वगैरे असं काही पाठवलं नाही. पण त्याला समाज पंचायती, पांचाळ समाजाची समाज पंचायत आहे, त्या पंचायतीच्या समोर उभा केला आणि मग त्याला हे सगळं त्याने मान्य केलं की बाबा मी मारहाण करायचो, पैसा मागायचो वगैरे वगैरे. त्यानंतर मग त्या पांचाळ समाजानं त्याला शिक्षा दिली, इथून पुढं तुझं या पांचाळ समाजातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर ती लग्न करता येणार नाही, कुणीही याला मुलगी देऊ नये, परत याचं लग्न होणार नाही, अशा पद्धतीची त्याला शिक्षा दिली. आणि त्याच्यावरती प्रचंड दंड आकारण्यात आला. हे सगळं तर त्याला मिळालं, त्याला दंडही झाला, त्याला शिक्षाही झाली आणि हे सगळं झालं. पण अनेक वेळा त्या माहेरची मंडळी, तिच्या माहेरची मंडळी, भिकीबेनच्या माहेरची मंडळी यायची आणि ह्याला मारहाण करायची, अनेक वेळा त्यांना त्याला शिवे द्यायची, त्याच्या घरात घुसायची, हे सगळं प्रकार चालू झाले.
आणि मग एक दिवस वैतागून यानं ते घर सोडलं, घराला कुलूप लावलं आणि तो अहमदाबादला आला आणि तिथं राहायला लागला. आणि मग आता त्याच्यासमोर दोनच लक्ष होती, एक म्हणजे स्वतःचं काम करणं आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या बाळाला मोठं करणं. एक 1.5-2 वर्षाचं ते बाळ होतं, त्या बाळाला मोठं करण्यासाठी या बापानं स्वतःची हयात घालवली. तो काम करायचा आणि त्या मुलाला वाढवत होता, त्या मुलाचं शिक्षण पूर्ण करत होता. आणि आता तो मुलगा जवळजवळ 16-17 वर्षाचा झालेला आहे, थोडा तरुणपणामध्ये आलेला आहे. आणि एक दिवस हा जो प्रकाश आहे त्या प्रकाशचा मित्र त्याच्याकडे आला, थोडासा आश्चर्यचकितच झाला होता. आणि तो म्हटला, राव प्रकाश एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची. तो म्हटला, काय? म्हटला, अरे मी म्हैसाणा गावला गेलो होतो. म्हटला, मग? अरे म्हटला, म्हैसाणा गावमध्ये मला वहिनी दिसल्या. अरे म्हटला, काय सांगतो ती? 14-15 वर्षापूर्वी ती तर जळून मेलेली आहे, ती कशी काय जिवंत असू शकते? अरे नाही म्हटला, सेम टू सेम वहिनीच, सेम टू सेम तुझ्या बायकोसारखीच दिसायला, फक्त वय थोडंसं वाढलंय फक्त तिचं. आणि मग ह्यांच्या मनामध्ये शंका आली आणि त्यानंतर या पतीनं म्हणजे या प्रकाशनं आणि त्याच्या मित्रानं त्या म्हैसाणा गाव गाठलं, स्वतः लपून, बरं का, हे सगळं केलं त्यांनी लपून. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बघितलं की ही नक्की तीच आहे का, आणि त्यांची खात्री पटली की ही तीच आहे जिनं त्यावेळेस आत्महत्या केली होती. आणि मग ही मंडळी पोलीस स्टेशनला पोहोचली, पोलिसांना हे सगळं सांगितलं. त्यानंतर मग पोलिसांनी पण तपास लावला की हे नक्की काय आहे. त्यानंतर पोलीस त्या म्हैसाणा गावमध्ये ह्या भिकीबेनपर्यंत पोहोचले, त्या भिकीबेनला अटक केली. मग तिच्याकडून कळलं की मी तीच आहे, पण मी इथं आता नाव बदलून राहते. त्यानंतर मग तिच्या सांगण्यावरून तिचा दुसरा एक जण होता त्याला अटक केली. त्याचं नाव आहे बिभुजा दरबार किंवा राठोड, तर असा हा बिभुजा, त्याला अटक केली. आणि मग त्याच्या सांगण्यावरून अजून 2 लोकांना अटक केली. आणि त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस यांच्याकडून सगळी माहिती काढली, त्यावेळेस पोलिसांना समजलं की याच्या पाठीमागं केवढं मोठं षडयंत्र होतं. बघा, आता हा जो प्रकाश आहे तो प्रकाश आणि भिकीबेन यांचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलगा झाला. म्हणजे एक गोष्ट आहे, ह्या भिकीबेननं इतकी नौटंकी केली होती की माझा नवरा मला मारतोय, माझा नवरा मला पैशासाठी मारहाण करतोय, त्याला भरून पैसे आणा म्हणून सांगतोय, हे सगळं हिची नौटंकी होती. तो प्रकाश अत्यंत चांगला माणूस होता, अप्पलपोटी ही होती, स्वतःचा स्वार्थी, स्वार्थ साधणारी ही होती. कारण काय झालं होतं की तिला मुलगा झाला, आणि मुलगा झाल्यानंतर तिचं एका माणसाबरोबर ती, म्हणजे ज्याचं नाव मग बिभुजा दरबार किंवा बिभुजा राठोड याच्याबरोबर ती अगदी जवळचे संबंध निर्माण झाले. आता बघा, हिचं लग्न झालेलं आहे, हिला एक मुलगा आहे, आणि हा जो आहे हा तिच्यावरती प्रेम करतोय. आणि काही लोकांना सेकंड हँड गोष्टी वापरण्याची सवय असते, पण बऱ्याच वेळा काय होतं की सेकंड हँड गोष्ट तुम्ही वापरू शकता, पण ती स्वतःच्या नावावरती कशी करून घेणार? जर गाडीचा विषय असेल तर लगेच बाबा ते RCTC वगैरे सगळं ते नावावरती होऊ शकतं, पण ही सेकंड हँड जर बायको असेल तर ती बायको आता स्वतःच्या नावावरती कशी करून घेणार? कारण ह्या दोघांचे इतके जवळचे संबंध निर्माण झाले होते की ती म्हणत होती, मी माझ्या नवऱ्यालाही सोडते, मी माझ्या मुलालाही सोडते, पण मला तूच पाहिजे, मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं आहे. आणि मग आता हिच्याबरोबर ती लग्न करायचं, मग कसं करायचं? मग ह्यांनी आता प्लॅन करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यासमोर पहिला मुद्दा होता तो म्हणजे घटस्फोटाचा. आता म्हटले जर आपण घटस्फोट घेतला तर ह्या मुलाची जबाबदारी आपल्यावरती येईल, त्यामुळे घटस्फोट कॅन्सल केला. त्यानंतर दुसरं म्हटले की याला संपून टाकू आपण. नंतर परत विचार केला की परत ह्या मुलाला सांभाळावं लागेल आपल्याला, म्हणजे आपण इकडं 2 प्रेमींनी एकत्र यायचं का ह्या मुलाला मध्ये, त्यामुळं तोही प्लॅन कॅन्सल झाला. तिसरा प्लॅन त्यांनी केला होता पळून जाण्याचा. आता पळून जायचं, पण जर समजा यांनी शोधलं, पळून गेलंय म्हणजे ह्यांना माहिती कुठंतरी पळून गेली, त्यामुळं मग ते शोधणार आहे, शोधलं की सापडलं की संपला विषय, प्लॅन फिसकटला. मग काय करायचं म्हणून ह्यांनी प्लॅन केला. आता प्लॅन काय होता तर हिचं जे माहेर आहे ह्या भिकीबेनचं, तिच्या माहेरामध्ये शारदाबेन रावळ नावाची एक महिला होती. ती थोडीशी वेडी होती आणि ती कुठेही फिरायची आणि दिसायला हिच्यासारखीच, हिच्या उंची कटकाथी वगैरे त्या त्याच्या पद्धतीचे. त्यामुळे ह्यांनी काय केलं, हा जो ही भिकीबेन, तिचा तो मित्र आणि त्यांनी अजून 2 मित्र जमा केले आणि त्या मित्रांच्या बरोबर ती ह्या सगळ्यांनी मिळून त्या वेडीचं अपहरण केलं. तिचं अपहरण केलं आणि तिला गपचूप इकडं आणून ठेवली, तिला मारली आणि हिची भिकीबेनची कपडे
तिला घातली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस हिनं भांडणाचं नाटक केलं, जे कडाक्याची भांडणं झाली आणि हे झाली, मुळामध्ये हीच स्वतः इतकी भांडकुदळी होती, ती प्रत्येक वेळी स्वतःहून भांडण उकरून काढायची जेणेकरून हा माझ्याबरोबर भांडेल. आणि प्रकाश हा अत्यंत समजूतदार होता, तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला मी सांगितलं की प्रकाशच भांडकुदळ होता, प्रकाशच भांडत होता वगैरे, तर हे सगळं हिनं चित्र निर्माण केलं होतं. स्वतःच्या पतीचं चित्र अशा पद्धतीनं निर्माण केलं होतं की तो लोकांच्या दृष्टीनं खलनायक वाटावा आणि ज्या वेळेस आपण आत्महत्या करू त्यावेळेस मात्र लोकांनी त्याला दोष दिला पाहिजे. आणि तसंच झाल्यानंतर त्याला घरदार सोडायला लागलं, पार तो भिकेला लागला, मारहाण झाली त्याच्यावरती, या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यानंतर मग काय झालं, आता हिला आणलं, हिला भांडण केलं हिनं, म्हणजे भिकीबेननं नवऱ्याबरोबर भांडण केलं. त्यानंतर मग ती पाठीमागं आली, पाठीमागं अगोदरच ही सगळी मंडळी होती, ते मढं आणलेलं होतं, त्या मढ्याच्या तोंडावरती म्हणजे चेहऱ्यावरती हिनं रॉकेल ओतलं आणि त्याला पेटून दिलं, म्हणजे चेहरा जळाला पाहिजे आणि बाकीच्या शरीरावरती कपडे वगैरे ती दिसली पाहिजेत. आणि ही अगोदरच मेलेली होती, त्यामुळे ती मेलेलीलाच त्यांनी जाळलं आणि तिथून तिनं पोबारा केला आणि म्हैसाणा नावाच्या गावामध्ये आली आणि तिथं ती सुखानं संसार करायला लागली. इकडं नवऱ्याचे काय हाल चालले, छोट्याशा 2 वर्षाच्या वर्ष 1.5 वर्षाच्या बाळाचे काय हाल चाललेत याचं काहीही नव्हतं, कारण फक्त मला काय सुख मिळतंय, मला काय आनंद मिळतोय, माझ्या मनाप्रमाणे मला जगता आलं पाहिजे, अशा पद्धतीनं ही वागली. आणि 14-15 वर्षांनंतर मग कुणीतरी हिला बघितलं आणि मग पोलीस स्टेशनला सांगितलं आणि ते सुद्धा जुलै 2019 ती सापडली. म्हणजे ही घटना घडली 2005 आणि तिला ती सापडली 2019, म्हणजे जवळजवळ 14 वर्षानंतर ती सापडली. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं पोलीस तपास चालू आहे. आणि जाता जाता एवढंच सांगतो की ही जी भिकी बेन होती, त्या भिकी बेनवरती तिचा नवरा किती प्रेम करत होता, तर तिचा फोटो हा त्यानं घरामध्ये लावला होता आणि 14 वर्ष तो त्याच ठिकाणी आहे, आजही तो तिथंच आहे. आणि दुसरी गोष्ट, तिचा मुलगा तिला देवासारखा मानत होता आणि तिची पूजा करत होता आजपर्यंत, जोपर्यंत ती समोर येत नव्हती तोपर्यंत. आणि नंतर तिचे ही काळी कृत्य समोर आले आणि त्यानंतर जगाला लोक अशीही असतात हे सुद्धा कळलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री कोपर्डीच्या घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.